हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। नवाब मलिकांबाबत गैरसमजातून फडणवीसांचं पत्र, पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं वक्तव्य, मलिकांना जेलमध्ये जावं लागल्यानं महायुतीत न घेण्याची भाजपची भूमिका अजितदादांकडून स्पष्ट। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा पूर्ण, जागा वाटपावेळी धक्कातंत्राचा वापर करणार, अनौपचारिक गप्पांवेळी अजित पवारांचे संकेत। मलिक या आठवड्यामध्ये अधिवेशनात सहभागी होणार नाही, प्रकृती ठीक नसल्यानं डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला, सूत्रांची माहिती। तर फडणवीसांच्या पत्रानंतर मलिक अधिवेशनात जाणं टाळत असल्याची चर्चा। सरसकट आरक्षणाची मागणी चुकीची, एकटे जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, नितेश राणेंचा हल्लाबोल। तर मी म्हणजे मराठा समाज असं कधीच समजलो नाही, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मराठे पायदळी तुडवतील, जरांगेंचा पलटवा। दिशा सालियान प्रकरणामध्ये एसआयटी लवकरच काम सुरू करणार, पुन्हा सर्वांचे जबाब नोंदवले जाणार, तर दिशा प्रकरणामध्ये पुरावे तपासून पाहू, गृहमंत्री फडणवीसांची माहिती। राज्यभरामध्ये 28,000 कुणबी नोंदी आढळल्या, 15 डिसेंबरपर्यंत शिंदे समिती अहवाल सादर करणार, 3 ते 4 लाख नागरिकांना लाभ मिळणार, सूत्रांची माहिती। हिवाळी अधिवेशनामध्ये आजही मराठा आरक्षणावर चर्चा, काल विरोधकांकडून जातीनिहाय जनगणनेची मागणी, तर पीक विमा, अतिवृष्टी आणि दुष्काळ या मुद्द्यांवरही चर्चा होणार। जुन्या पेन्शनवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत कर्मचारी संघटनेची 5 वाजता बैठक, 14 डिसेंबरपासूनचा संप पुढे ढकलण्यासाठी तातडीच्या बैठकीचं आयोजन। केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, अहवाल लवकरच केंद्राला सादर करणार, केंद्रीय पथकाचं शेतकऱ्यांना आश्वासन। मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये नागपुरात ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज बैठक, बबनराव तायवाडेंसह इतरही नेते उपस्थित राहणार। मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भोपाळला रवाना, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार। सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 10 एप्रिल, तर 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल दरम्यान होणार। पोलीस अधिक तपासासाठी ललित पाटीलला शिंदे गावात ड्रग्ज कारखान्यावर नेण्याची शक्यता, ललित पाटील सध्या पोलीस कोठडी। महादेव बेटिंग ऍपच्या मालकाला अटक, रवी उप्पलसह दोघांना दुबईतून अटक, सूत्रांची माहिती। तर अभिनेता साहिल खानची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव। ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं वयाच्या 78व्या वर्षी निधन, कर्करोगावरील उपचारादरम्यान टाटा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। पुण्याला फक्त 6 महिने पुरेल इतकाच पाणी साठा, भर उन्हाळ्यामध्ये पुणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता। विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा, अहवाल समोर, लाडूच्या सेवनानं भक्तांच्या आरोग्याला अपाय होण्याची शक्यता। मुंबईतील किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंशानं घट होणार, उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईत रात्रीचं तापमान 18 ते 19 अंशांपर्यंत कमी होण्याची शक्यता। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचा जानेवारीतील भारत दौरा रद्द, हमास इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दौरा रद्द, क्वाड परिषदही लांबणीवर। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।